आम्ही विरोधी पक्षात असताना शांततापूर्ण धरणं आंदोलन केलं तरी आमच्यावर लाठीचार्ज, मुंबईतल्या खड्ड्यांच्या बाजूला आंदोलन केलं तर आमच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षाचे कपडे काढून त्याला मारलं जातं, आणि इथे मात्र पोलीसच मदत करतायत बंद करण्याकरता. पोलिसांच्या समोर चाललेला आहे, माणसेही नाही या फारसे, पण पोलिसांना पाहून ज्यावेळेस ते दुकानदार किंवा उद्योजक पाहतात की अरे पोलिसच यांना मदत करतायत, तर त्यांच्यासमोर पर्याय काय? त्यांना बंद ठेवावंच लागताय. अशा प्रकारची अवस्था पहिल्यांदा पाहायला मिळते. मला अशी माहिती मिळाली की बेस्टच्या काही बसेस फोडण्यात आल्या आणि त्यानंतर बसेस बंद करण्यात आल्या. हे सगळं ठरवून होत आहे. महाराष्ट्र सरकार आणि महानगरपालिका प्रशासन यांची मिलीभगत आहे. आणि मी तर माननीय उच्च न्यायालयाला विनंती करतोय की माननीय उच्च न्यायालयाने याचं संज्ञान घेतलं पाहिजे. याचं कारण असं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचा बंद करण्याकरता प्रतिबंध घातलेला आहे. अशा प्रकारचा बंद करणं हा न्यायालयाचा अवमान समजला जाईल असं सांगितलेलं आहे. आणि अशाच अवमान प्रसंगी शिवसेनेला यापूर्वी या ठिकाणी त्यांनी फाईन देखील केलेला आहे. त्यामुळे जे वारंवार न्यायालयाचा अवमान करतायत त्यांच्या संदर्भात न्यायालयाने स्वतः त्याची दखल घेतली पाहिजे असं आमचं मत आहे. सरकारच वसुली सरकार आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं तुम्ही किती वसुली केली तरी ते तसेच वागणार आहेत. तथापि हो, आमची ही मागणी आहे की याची वसुली सरकारकडनंच केली पाहिजे आणि वैयक्तिक सरकार चालवणारे जे लोक आहेत त्यांना दोषी धरलं पाहिजे.